महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये स्थायी समितीने केलेल्या शिफारसीमध्ये महापौरांकडून स्वतःच्या परिवारातील एका व्यक्तीच्या जागेच्या विकासासाठी सामाजिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. बाबू जमाल दर्ग्याजवळील एका खाजगी जागेमध्ये ड्रेनेज लाईनसाठी 3 लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही जागा महापौरांच्या परिवारातील व्यक्तींच्या मालकीची आहे. सार्वजनिक निधीचा वापर पारिवारिक कामासाठी केल्यामुळे महापौर निलोफर आजरेकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी केली आहे. गेल्या शुक्रवारी महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेत महापालिकेचं अंदाजपत्रक सादर झालं आणि अत्यंत तत्परतेनं त्याच दिवशी महापौरांनी सही केली. या अंदाजपत्रकातील शिफारशी पाहिल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. कोल्हापुरातील बाबू जमाल दर्ग्याजवळ एका जागेत ड्रेनेज लाईनसाठी 3 लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही जागा महापौर निलोफर आजरेकर यांच्या परिवारातील एका व्यक्तीच्या नावावर असून तिथं त्यांनी नुकतंच बांधकाम सुरू केलंय. त्याच जागेमध्ये ड्रेनेज लाईन टाकली जाणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक निधीतून महापौरांनी खाजगी मिळकतीच्या विकासासाठी निधी राखीव ठेवणं चुकीची बाब आहे असा दावा भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी केलाय. महापौर पदाचा गैरवापर करून खाजगी मालकीच्या जागेमध्ये सार्वजनिक निधी वापरला जाणार असल्यानं महापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही नगरसेवक ठाणेकर यांनी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2020-21 अंदाजपत्रकीय अर्थसंकल्पाला परवा दिवशी मंजुरी झाली. या अर्थसंकल्पामध्ये कोल्हापूरच्या महापौरांच्या खाजगी मालमत्तेमध्ये एक ड्रेनेज लाईनचं काम धरण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता कोविडच्या या परिस्थितीमध्ये अशा स्वरूपानं काम धरणं हे नैतिकदृष्ट्या अतिशय चुकीचं आहे आणि महापौरांनी सार्वजनिक निधीचा, ज्याची आम्ही ट्रस्टी म्हणून काम करतो, त्या निधीचा वापर खाजगी कामासाठी, ज्या कामाचा अन्य पब्लिकला कोणताही उपयोग होणार नाही आहे अशा कामासाठी वापर करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी भाजपने मागणी केलेली आहे.